मी डॉक्टर राहुल पाटील. आज आपण पाहणार आहोत स्त्रियांची लैंगिक समस्या योनी आकर्ष, याचा अर्थ वजायनिसमस. नॉर्मल शारीरिक संबंध होत असताना स्त्रीचा कामवासना वाढल्यानंतर योनी मार्गात ओलावा निर्माण होतो आणि शिश्नाचा प्रवेश होत असताना योनी विस्फारते आणि शिश्नाचा प्रवेश करून घेत असते. योनी आकर्ष या समस्येमध्ये असं घडतं की काही मानसिक किंवा शारीरिक कारणांमुळं योनी ही विस्फारत न झाल्यामुळं शिश्नाचा प्रवेश अशक्य होतो किंवा खूप वेदनादायक होत असतो. आता यामध्ये मानसिक कारण असं आहे की ती व्यक्ती, ती स्त्री ही कर्मठ विचाराच्या मध्ये वाढली असेल लहानपणापासून, किंवा लहानपणी तिला सेक्स बद्दल वाईट किंवा अव्वा इच्छा अशा प्रकारचे संस्कार केले गेले असतील, तर त्या दबावानं ती स्त्रीच्या स्वतःच्या जननेंद्रियाला घाण आहे असंच मनामध्ये धरते आणि त्यापासून ती लांब राहते. हे कारण आहे. शारीरिक कारणामध्ये योनिद्वार पटल जो असतो किंवा हायमेन हा खूप जाड असेल तर लिंगाचा प्रवेश आत होऊ शकत नाही, किंवा लिंगाच्या आकाराबद्दल, पुरुष लिंगाच्या आकाराबद्दल स्त्रीला असलेली पूर्वीची भीती की जे आत प्रवेश केल्यानंतर खूप दुखतं किंवा खूप रक्त येतं किंवा प्रचंड दुखत असतं आणि तो त्रास सहन झाल्यानंतर आपल्याला रक्ताचा प्रवाह भरपूर वाढतो योनिमार्गात, अशा प्रकारचा विचार जर मनामध्ये पूर्वीपासून भरलेला असेल तर त्या भीतीनं स्त्री प्रत्यक्ष संभोगाला तयार होत नाही आणि अशा परिस्थितीत स्त्री योनिमार्गात प्रवेश करून न घेतल्यामुळं पुरुष तिचा प्रयत्न करतो, लिंगाला ताठरता त्याला येत नाही आणि ती ताठरता गेली म्हणून तो लैंगिक समस्यांकडनं तज्ञांकडे जातो आणि म्हणतो की मला नपुंसकता आहे. प्रत्यक्षात ती नपुंसकता नसते काही वेळेला, तर त्या स्त्रीच्या योनिमार्गामध्ये स्पाझम आल्यामुळं, आकर्षण, योनीचं आकर्ष झाल्यामुळं ते लिंगाचा प्रवेश करू शकत नाही. त्यामुळं केस टेकिंग घेत असताना नीट विचारावं लागतं की नक्की समस्या पुरुषामध्ये आहे की स्त्रीमध्ये आहे. आता उपचाराचा भाग म्हटला तर स्त्रीच्या योनिमार्गाचा स्पाझम होत असेल म्हणजे योनी आकर्ष होत असेल तर त्या स्त्रीला ते तज्ज्ञ डॉक्टर तपासणी करून बघतात. ती तपासणी करून बघितल्यानंतर लक्षात येतं की तिच्या योनिमार्गात खरंच दोष आहे का. तो दोष ज्या पद्धतीनं असेल त्यानुसार त्याला उपचार करता येतो. शारीरिक तपासणी केल्यानंतर जर शारीरिक दोष निघाला, शक्यतो हा शारीरिक दोष कमी वयामध्ये दिसत नाही, तो बऱ्याच वेळेला पाळी आल्या गेल्यानंतर वृद्धत्व स्त्रीमध्ये जास्त दिसतो, पण तरुण मुलीमध्ये जास्तीत जास्त शक्यता असते की ती मानसिक समस्याच आहे. ती समस्या एकदा शोधून काढली तर टप्प्याटप्प्यानं त्या स्त्रीच्या मनातली लिंगाचा आकार किंवा वेदनेची भीती घालवली तर ती स्त्री अगदी कुठलाही उपचार, औषधोपचार न करता सुद्धा संभोगास तयार होत असते. अशा प्रकारची घटना जर स्त्रीमध्ये घडत असेल तर न लाजता मधुचंद्र झाल्यानंतर लगेचच तज्ज्ञ डॉक्टरांना भेटणं हा चांगला उपाय म्हणता येऊ शकेल. यात स्त्रीनं पुरुष डॉक्टरांसमोर बोलताना लाजू नये किंवा नवऱ्याला सांगण्यापासून वंचित राहू नये. खरं तर ही सगळी बाब प्रत्यक्षपणे नवऱ्याला सांगायला पाहिजे की मला अशी समस्या येते आणि आपण डॉक्टरांना दाखवायला पाहिजे. ह्यामध्ये ऑनलाईन किंवा वृत्तपत्रामध्ये अशा प्रकारची एक जाहिरात येत असते की स्त्रीच्या योनिमार्गाला ओलावा येण्यासाठी काहीतरी क्रीम लावा. प्रत्येक वेळेला हे क्रीम लावण्याची खरं तर गरज नसते, ह्या फसवणुकीपासून सावध राहा. प्रत्यक्षात योनिमार्गातला स्त्राव हा तरुण मुलीमध्ये अगदी वयात आल्यापासून ते 50 वर्षापर्यंत सहज येऊ शकतो. तो आला नाही तर त्याची कारणं शोधून त्यावर उपचार करता येतो. तर योनिद्वार हा आकुंचन पावला तर पत्नी ही लाजाळू आहे किंवा ती अजून तयार नाही असे घरगुती गेस शंका उपस्थित न करता तज्ज्ञ डॉक्टरांना भेटणं हे उपयोगाचं असतं. ह्याबरोबरच इतर लैंगिक समस्यांवर आपण पुन्हा चर्चा करणार आहोत. आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नमस्कार.